हॅलो फ्रेंड, नमस्ते. आईचं प्रेम या किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण करणार आहोत करंजी एकदम वेगळ्या पद्धतीने. तर त्यासाठी साहित्य काय काय घेतलं ते पाहून घेऊया. मी तर सारण करता आहे ना, एक वाटी रवा घेतलेला आहे भाजून तुपात, एक वाटी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं खिसून भाजून घेतलेलं आहे, पिठी साखर घेतलेली आहे, मिक्सरमध्ये फिरवून घेतली साखर, 10 ते 12 लवंग घेतलेलं आहे, टूथपिक घेतलेली आहे, बदाम आणि खसखस घेतलेली आहे, चारोळी घेतलेली आहे आणि 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. चला तर मग आपण सुरुवात करू. तर आपण आहे ना सारण करून घेऊया. मी हे रवा आहे ना एका बाउलमध्ये काढते. खोबरं घालते याच्यात. साखर. बदामचे काप आणि खसखस आणि चारोळी हे बी मिक्स करून घेते. हे छान मिक्स करून घेऊया. पाहू शकता या पद्धतीने आपलं सारण आहे ना रेडी झालेलं आहे. मी तर वाटीमध्ये आहे ना खोबऱ्याचं सुका खीस घेतलेला आहे पांढरा. त्याच्यामध्ये आहे ना आपण थोडासा हिरवा कलर मिक्स करूया. थोडंसं पाणी घालूया. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आहे ना मी हे खोबऱ्याला आहे ना हिरवा कलर टाकून मिक्स केलेला आहे. आपण हे सुकायला आहे ना आता साईडला ठेवूया. इथं मी आहे ना 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. चिमूटभर मीठ घालते याच्यामध्ये. 2 चमचे तूप घालते. छान मिक्स करून घेऊया. पाहू शकता तुम्ही 2 मिनिटं आहे ना मी तूप छान मैद्याला चोळून घेतलेलं आहे. आता आपण आहे ना थोडं थोडं पाणी घालून आहे ना त्याचं घटसर मळायचं, जास्त सैल नाही मळायचं. पाहू शकता या पद्धतीने आहे ना हे पीठ मळून हे घेतलेलं आहे. आपण आहे ना 10 ते 15 मिनिटं आहे ना ह्याला झाकून आहे ना ठेवूया. आता या पद्धतीने आहे ना मी 3 आहे ना बारके गोळे केलेले आहे आणि 3 मोठे केलेले आहे. आणि मी 2 चमचे पाणी घालून आहे ना मैदा मिक्स करून घेतलेला आहे की आपल्या बदक आहे ना चिटकायसाठी. तर चला तर मग आता सुरुवात करूया. चमचा सारण भरू याच्यात. छानपैकी मुरड घालून घेऊया. पाहू शकता या पद्धतीने केलेले. पाहू शकता आता ना छानपैकी आपला पदकाचा बेस तुम्ही पाहू शकता. मी मैद्याची पेस्ट केलेली आहे ना या पद्धतीने आहे ना लावून घ्यायची. छान चिटकून घ्यायची.
आपण साईडला ठेवूया. बारका गोळा घेतला होता ती लाटून घेऊया. मी हा बारका गोळा ना या पद्धतीने एवढा लाटून घेतलेला आहे. आपण याच्यात थोडीशी साखर भरून घेऊया. या पद्धतीने ना सगळं बघू शकता. या पद्धतीने ना छोटा मोदक करून घेतलेला आहे आणि हे ना असं चपट करून घ्यायचं. याच्यावर ना आता डोळ्यासाठी आहे ना आपण लवंग वापरतोय. तर या पद्धतीने ना आतमध्ये अशी लवंग खावायची. टूथपिकची काडी घेतलेली आहे, याला मी अर्धी तोडून घेतलेली आहे. आता आपण आहे ना हे आपलं बेस बनवला ना त्याच्यामध्ये असं खवायची. याला थोडंसं आहे ना मैद्याची पेस्ट लावायची. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपले बदक रेडी झालेले आहे. पाहू शकता आपलं तेल तापलेलं आहे. तर आपलं आहे ना हळूहळूच आहे ना बदक सोडूया. पुन्हा ना पळीने थोडं थोडं तेल त्याच्यावर घालूया. पाहू शकता या पद्धतीने आहे ना मी तळून घेते मग तुम्हाला. पद्धतीने आपल्या ना बदकाच्या करंजा करून रेडी झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आईचं प्रेम ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.